नमस्कार, मी मेरीअम्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। लॉकडाऊन कधी संपणार याबद्दल काहीच माहिती नसल्याने आणि दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक स्थलांतरित मजूर मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आपलं घर गाठत आहे। या दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळत असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओतून भूकेने व्याकुळ झालेली एक व्यक्ती रस्त्यावर मृत पडलेल्या जनावरांचं मांस खाताना दिसत आहे। विचलित करणारा हा व्हिडिओ राजस्थानमधील शहापुरा येथील असल्याचा दावा केला जात आहे। दिल्ली जयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। हा व्हिडिओ 18 मे रोजी जयपूरमधील प्रद्युमन सिंह नरुका यांनी यूट्यूबवर अपलोड केलाय। प्रद्युमन यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण दिल्लीला जात असताना या व्यक्तीला शहापुरा येथे रस्त्यावर जनावरांचं मांस खाताना पाहिलं। यानंतर प्रद्युमन यांनी त्या व्यक्तीला मदत करत अन्न आणि पाणी दिलं। व्हिडिओमध्ये प्रद्युमन बोलताना दिसत आहे की ही व्यक्ती रस्त्यावर मृत पडलेल्या कुत्र्याचं मांस खात आहे। यानंतर ते त्या व्यक्तीला आवाज देत खाण्यासाठी अन्न नाही का अशी विचारणा करत ते खाल्ल्याने मृत्यू होईल असंही सांगत आहे। यानंतर प्रद्युमन त्या व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला थांबण्यास सांगतात आणि अन्न पाणी देऊन मदत करतात। अन्न मिळाल्यानंतर ती व्यक्तीही भुकलेली असल्याने लगेच खाण्यास सुरुवात करते। यावेळी प्रद्युमन त्याची चौकशी करत मदत करण्याचं आश्वासन देतात। प्रद्युमन यांनी व्हिडिओमध्ये लोकांना असं कोणीही गरजू व्यक्ती दिसली तर मदत करा असं आवाहनही केलंय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।